अतिक्रमण वाढलेलं असून हे अतिक्रमणाचं शहर म्हणून ओळखलं जातं असा आरोप करत शिवसेनेनं हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात महापौर यांच्याकडे आंदोलनातून मागणी केली आहे. फेरीवाले, हॉकर्स, टपरीवाले यांच्यासह अवैध धंदेवाल्यांच्या अतिक्रमणानं शहर गच्च भरल्याचा आरोप शिवसेनेनं या आंदोलनात केलाय. जळगाव महापालिकेसमोर फळभाजी विक्रीच्या हातकड्या लावून विक्री करत शिवसेनेनं एक अनोखे असे आंदोलन छेडले आहे. जळगाव शहरातील अतिक्रमणांमुळे रस्ते गच्च भरलेले असून या अतिक्रमण धारकांच्या अस्तव्यस्ततेचे चित्रण या आंदोलनातून शिवसेनेने केले. यातून मार्ग काढत या हातगाळ्यावाल्यांना हॉकर झोन देऊन त्यांची विक्री व्यवस्था करावी व अतिक्रमणांपासून गजबजत्या रस्त्यांपासून शहरवासियांना मुक्त करावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. आतापर्यंतच्या अतिक्रमण काढल्याचा तपास करावा व हॉकर्सवर अन्याय होणार नाही असा त्यांना न्याय देण्याचंही शिवसेनेनं म्हटलंय. या आंदोलनात शिवसेना तथा महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, शिवसेना गटनेते बंटी जोशी, मानसिंग सोनवणे, गणेश सोनवणे, पूनम राजपूत, महिला आघाडीच्या महानंदा पाटील, मंगला बारीस, सरिता माळी, शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मनीषा पाटील, नीलू इंगळे आदी यावेळी उपस्थित होते. तरुण बेरोजगार काहीतरी कामाच्या निमित्ताने हातगाडी म्हणा किंवा कुठलातरी उद्योग करत आहे, परंतु हा उद्योग करत असताना जळगाव शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा त्रास झालेला त्रास नको झाला पाहिजे. गेल्या 14 महिने या शहरामध्ये भाजपाची सत्ता आहे, राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता आणि महापालिकेत सत्ता, असं तिघही ठिकाणी सत्ता असताना सुद्धा या लोकांनी जो कायदा अंमलबजावणी करायला पाहिजे होता तो केलेला नाही. त्यामुळे आम्ही आज हे आंदोलन हाती घेतलं आहे की जळगाव शहरातील 4 लाख नागरिकांना रोज मुख्य रस्त्यांनी प्रवास करावा लागतो, अक्षरशः रस्ते शिल्लक राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत त्या हॉकरधारकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, या मागची आमची भूमिका आहे. गरीबावर कुठलाही प्रकारचा अन्याय नको झाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करीत आहे की त्यांना कुठेतरी जे मोठमोठे ग्राउंड्स आहे, जे एस ग्राउंड असतील, त्यानंतर सानेगुरुजीचं ग्राउंड आहे जे महानगरपालिकेची जागा आहे तिथं, यांना पर्यायी व्यवस्था सुद्धा तिथं देण्यात यावी आणि जे मोठे रस्ते आहे त्यांना मोकळं करण्यात यावं. अरे भाजीपालावाले, गाडीवाले, रस्त्यावाले यांच्यावर हेही गरीब लोक आहेत, यांच्यावर कुठलाही अन्याय व्हावा असा शिवसेनेचा उद्देश नाही आहे. यांना रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी जागा, दुसरा झोन दिला तर चालतं आहे, तर यांची जागा बदलल्यानंतर वाहतूक मोकळी व्हावी. त्यांच्या मागे अतिक्रमणच्या गाड्या घेऊन पळणारे यांनी त्यांच्या मालाचा किंवा त्यांचा विचार करावा आणि त्यांना पद्धतशीर आधी काहीतरी मग त्यांना पाठवा. त्यांचा माल हिसकवू नये, त्यांचे तराजू काटे हिसकवू नये, त्यांना खूप त्रास होतो या गोष्टींचा आणि ते गस पुढे घेऊन घेऊन पडतात. आणि जळगावचे जे प्रमुख रस्ते आहेत ते सर्व अतिक्रमणाने अडवले गेलेले आहेत, त्या रस्त्यांना लोक श्वास घेऊ देऊन हॉकर्सना एक विशिष्ट जागा देऊन त्यांना तिथे प्रस्थापित करायचं असं धोरण होतं महापालिकेचं, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. म्हणून शेवटी त्या गोरगरीब जनतेच्या दृष्टीने न्याय मिळावा म्हणून आम्ही आज हे आंदोलन उभं केलेलं आहे. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.